पुढच्या वृत्ताकडे. महामार्ग उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे काँग्रेस आमदार नितेश राणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांना 4 जुलैला पोलिसांनी अटक केली होती. या सगळ्या प्रकारानंतर त्यांची रवानगी 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे नितेश राणे यांना पुन्हा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल अशी राणे समर्थकांची अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलानं आंघोळ घातली होती. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवर पुलावर बांधूनही ठेवण्यात आलं होतं. आरोपींची अजून 2 दिवस कस्टडी मागण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने काही गाड्या जप्त करायचे, काही आरोपींचे मोबाईल जप्त करायचे आणि अन्य ज्या आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत त्यांना अटक करायची, त्यांची माहिती घ्यायची, ही 3 प्रमुख कारणं होती. त्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की ऑलरेडी 5 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे, भरपूर पोलीस कस्टडी देण्यात आली होती, त्याच्यामध्ये योग्य तो तपास झालेला आहे. अजून काही कोणत्याही कारणाकरता पोलीस कस्टडी देण्याची गरज नाही. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने पोलीस कस्टडीची मागणी पोलिसांची नाकारली आणि आरोपींना सर्व मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. त्यानंतर आरोपींच्या वतीने लगेचच आम्ही जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला आहे, तो दाखल झालेला आहे. त्याच्यावरती सुनावणी कधी म्हणजे काही वेळातच कळेल, त्यानंतर आपल्याला त्याची वेळ कळू शकेल. एकूण सर्वांपैकी काही आरोपींची प्रकृती जी आहे ती अस्थिर असल्या समजलं, त्या संदर्भात काही आरोपींची तब्येत बरी नव्हती. काही ठराविक पिरियडनंतर त्यांना मेडिकल एक्झामिनेशनसाठी घेऊन जावंच लागतं. त्यावेळी काही आरोपींना घेऊन गेले असतात. यापैकी 5 आरोपींची तब्येत बरी नव्हती. यापैकी विठ्ठल देसाई हे जे आरोपी होते हे कोर्टात न्यायालयात ज्यावेळी आले त्यावेळी देखील त्यांची परिस्थिती अतिशय वाईटच होती. त्यामुळे आम्ही ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिली. या व्यतिरिक्त जे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये होते त्यांची मेडिकल सर्टिफिकेट्स ज्याच्यावेळी तपासणी झाली ती देखील न्यायालयासमोर आहेत. त्यामुळे यापैकी 5 आरोपींना मेडिकल ट्रीटमेंट जी काय ती द्यावी असं न्यायालयाने आदेश केला. आणि या सगळ्या प्रकारामुळे राणे यांना अटक करण्यात आली होती आणि आता कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.